अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जयपूर येथे करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग यांची भर दुपारी त्यांच्याच घरात घुसून हत्या करण्यात आली आहे। त्यांच्या हत्येमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून जामनेर शहरातील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी जामनेर तालुका श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेमार्फत करणी सेना अध्यक्ष सुखदेव सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करत सुखदेव सिंग अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष महेंद्र बावीसकर यांच्यासह श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे सदस्य तसेच राजपूत समाज बांधव उपस्थित होते। येथे जामनेर शहर व जामनेर तालुका श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्या मार्फत आदरणीय दादांना श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता। तर सर्वपाक्षिक हा कार्यक्रम इथे आयोजित झालेला आहे। सर्व घटकातील दादांना मानणारे सर्वजण समाजाचे अनुयायीसुद्धा इथे आलेले आहेत आणि आज या ठिकाणी आम्ही बघतोय की कंटिन्यूज ही रील सुरू आहे। कंटिन्यूज लाईव्ह बातम्या आपण सर्वजण बघतोय। सर्व इंडिया हा न्यूज बघतोय की दादांवरती कशी ही दादांची अमानवी हत्या केली। दादांवर समोर येऊन दादांचा विश्वास संपादन करून आदरणीय सुखदेवसिंहजी गोगामेडी दादा यांना समोर बसून त्यांच्यावर अचानक हल्ला करून आणि त्यांच्यावर फायरिंग केलेली आहे। तर जो कोणी हा आहे हल्ला करणारा याच्यामागे कोणी सूत्रधार कोणी असेल तर त्याला तात्काळ अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी आम्ही श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना भारत यांच्यातर्फे करत आहे। आज आम्ही बघतो आहे तेथे पूर्ण जाम झालेला आहे, पूर्ण आंदोलने निदर्शने सर्व चालू आहे आणि आज अखंड भारतामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी दादांनी संघटना उभ्या केलेल्या आहेत, दादांनी पूर्ण भारतभर भारत वर्षमध्ये फिरून दादांनी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या या शाखा ओपन केलेल्या आहेत। गाव गाव जाऊन समाजासाठी अहोरात्र आपलं आयुष्य वाहिलेलं आहे। अशा दादांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वजण इथे आलेले आहेत। मी माझ्या दोन शब्दांना विराम देतो, दादांना श्रद्धांजली अर्पण करतो। पूर्ण आयुष्य आपल्या धर्मासाठी आपल्या जातीय संघटनेसाठी अहोरात्र झटणारा असा हा एक नेता, असं एक नेतृत्व आज एका क्रूर व्यक्तिमत्वाने आपल्यातून निसकावून नेलेला आहे। अशी क्रूर प्रवृत्तीची जे
या ठिकाणी वार्ता ग्राफ या ठिकाणी दिसून येत आहे की त्यांच्या घरात जाऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यावरती अगदी धारधार गोळ्या घातल्यात. म्हणजे ज्याप्रमाणे इंदिरांची हत्या झाली, ज्याप्रमाणे गांधीजींची हत्या झाली, या पद्धतीने राजूजींची हत्या झाली त्याच पद्धतीने आज या ठिकाणी सुखदेवसिंग शेखावत यांचीसुद्धा या ठिकाणी हत्या झाली. मी आज त्याचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमार्फत या ठिकाणी आम्ही हे निषेध मांडतो आणि सर्व समाज समावेशक या ठिकाणी श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम होऊ घातलेला आहे या सर्वांच्या वतीनं मी श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.